मुंबईतही बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरू आहे. बाप्पासाठी खास मोदक मिठाई खरेदीसाठी बाजारपेठा सजल्यात. गणेश चतुर्थीसाठी सुमारे 3,000 टन मिठाईची खरेदी गणेशोत्सवादरम्यान होते. बाप्पासाठी विविध आकर्षक मोदकांचे प्रकार बाजारात आहेत, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, गणरायाचं आगमन काही तासांवरच आहे. त्याच्या दरम्यान गणरायाचं सगळ्यात आवडीचं खाद्य काय? तर मोदक. मोदकाचे असे वेगवेगळे प्रकार आज बाजारात सगळीकडे दिसत आहेत. काजूचा मोदक, चॉकलेट मोदक, बदाम मोदक, बुंदींचा मोठा सार्वजनिकसाठी असा मोदक आहे. त्याचप्रमाणे आता इथे आपण बघू शकताय किती वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करण्यात आलेले आहेत. या मोदकांची खासियत म्हणजे उकडीचे मोदक हे नेहमी तर पाहतोच, पण चॉकलेट, पिस्ता, बदाम, मावा, ड्रायफ्रूट्स, वेगवेगळे असे मोदक दिसत आहेत आपल्यासमोर. इथे या मिठाईचे दुकानदार आहेत. सर, कोणकोणत्या प्रकारचे मोदकाला मागणी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने राहते? सगळे आता नवीन प्रकारचे जेवढे काय मोदक आहेत, हां, त्यात स्ट्रॉबेरी, पिस्ता, काजू मोदक हे फ्लेवर. सर, एक विचारायचं आहे की ह्या सगळ्या दिवसांमध्ये साधारणतः मिठाई किती, विशेषतः मोदकाची किती घेतली जाते लोकांकडून सर्वसाधारणपणे? महागाई वाढल्यामुळे ॲट द मोस्ट काय होतं, प्रसाद आहे म्हणून घ्यावाच लागणार. पूर्वी 1 किलो घेणारा माणूस 1/2 किलो घेत असेल, 1/2 किलो घेणारा 1/4 किलो घेत असेल. पण ऑन एन ॲव्हरेज एक ह्या 2 दिवसात मोदक 1,000-2,000 किलो मोदक विकले जातात. विशेषतः कुठल्या मोदक तुम्ही घ्यायला प्राधान्य देता? आम्ही जे काजू मोदक असतात ते आपण बघू शकताय की सर्वसाधारणपणे मुंबईमध्ये जी काही माहिती मिळते त्यानुसार 4,500 किलोपेक्षा जास्त हे मोदक मिठाईच्या माध्यमातून विक्री होते. आणि गणरायाबरोबर त्याचा खरा आस्वाद घेतला जातो, तो भक्तगणच घेतो मोदकाचा. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.